पावसाची गैरहजेरी आम्ही पाहिली आणि विक्ट्री स्पोर्ट्सची स्पर्धा येणाऱ्या 10 ते 11 तारखेला 2 दिवसीय स्पर्धा प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा सातत्याने सुरू आहेत, तर चला लवकर क्षेत्ररक्षण लावा, जास्त विलंब करू नका प्लीज, विनंती करतोय. काल कॉमेंटरी बॉक्समध्ये जगदीश पाटील होते, त्यांच्यासोबत वाकळांचे आमचे ओंकार शेट्टे होते. आज एक दिवसाची संधी आम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोविली, त्याचबरोबर मंगेशदास धुळे त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सलामीची जोडी मैदानात जाते, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायचं आहे, जेणेकरून आमच्या स्कोररला समालोचकांना त्याची मदत होईल. काही वैयक्तिक पारदर्शी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याची अंगठी आहे, एक आकर्षक ट्रॉफी देखील आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज आहेत, आकर्षक ट्रॉफी आहे, उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे व आकर्षक ट्रॉफी आहे. आणि सोन्याच्या अंगठीची ही संकल्पना आम्हाला आठवते, 2013 पासून सुरू झाली आहे, याच बदलापूरमध्ये जोविली गावाच्या माध्यमातून. तर या स्पर्धेच्या पारितोषिकाकडे आपण एक नजर टाकूया. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक असा चषक, एक वेगळी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. नेहमीच त्याच त्याच डिझाईन पाहून कंटाळत असतं प्रत्येकजण, मात्र ही एक डिझाईन तुम्हाला वेगळी पाहायला मिळते. बघा अतिशय सुंदर ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी आहे. तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिक आहे 12,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील 12,000 रुपये आहे, आकर्षक ट्रॉफी. तर भव्य दिव्य अशी स्पर्धा प्रथमच बदलापूर नगरीमध्ये याच जोविली गावाने नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिला बहुमान मिळवलेला आहे. सगळ्यात मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोविलीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहत असतो. आणि प्रथमच आता मात्र रबर बॉल, पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा 4 दिवसीय ही भव्यदिव्य अशी स्पर्धा आपण पाहत आहेत. तर चला जास्त वेळ घेऊ नका, पंचांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आमची WWW.TRIZKIDINCHI संपूर्ण टीम सज्ज आहे ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी. आणि त्याचबरोबर आमचे रॉनी, डी जे रॉनी, एक अतिशय नावाजलेले असे डी जे ऑपरेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, सातत्याने या विभागामध्ये त्यांना पाहत असतो. त्यांची आमची प्रथमच भेट कर्जत प्रीमियर लीग दरम्यान झाली होती. आणि रॉनीचं वैशिष्ट्य आहे त्याच्याकडे क्वालिटी आहे, आणि मीन्स व्हॉईस क्वालिटी तुम्हाला ऐकायला मिळते. गाणी इतकी सुंदर त्याच्याकडे कलेक्शन आहे, जबरदस्त त्याचं टायमिंग आहे, आवाज इतका दणदणीत आहे की स्टेज पूर्णपणे या ठिकाणी व्हायब्रेट होत असते. तर हेच वैशिष्ट्य रॉनीचं आहे, नेहमीच त्याने क्वालिटीशी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्यामुळेच रॉनी भरपूर ठिकाणी आम्ही त्यांना पाहत असतो. तर जाऊया मैदानाकडे, सामना सुरू होतोय सलामीची जोडी. तर स्कोरिंगसाठी या प्लीज, 1 मिनिट सामना थोडासा थांबवायचा आहे. निखिल लवकर यायचं या ठिकाणी. तर सलामीची जोडी या ठिकाणी केबी स्पोर्ट्स बनेलीजी सज्ज होते, अशोक आणि नॉनस्टॅकला रोशन, आणि पंचांचा इशारा येतोय करण धुळे यांचा की सामना सुरू होतोय. तर आशिष पहिले षटक घेऊन येत आहेत, ओर द विकेट, हा चेंडू यावर्स ओरफीच होता, ऑफ साईडला हवेतून खेळत आहेत, डीप कवरच्या दिशेने चेंडू जातोय आणि सिंगल ने या ठिकाणी अशोक स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन करत आहेत. अशोकच्या बॅटमधून सिंगल येते आणि आशिष पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय गावदेवी आगराळी या संघाकडनं. तर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा, यावेळेस प्रथमच रोशन स्ट्राईकला सामना करण्यास सज्ज. आशिषा ओवर द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र डेड चेंडू आहे, त्या ठिकाणी खेळपट्टीच्या आधी जर चेंडू या ठिकाणी टप्पा पडला तर डेड चेंडू या ठिकाणी दिला जाईल. आणि यावेळेस मात्र
वन बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी पंच करत आहेत. तर खेळपट्टीवरच या ठिकाणी तुम्हाला चेंडू फेकावा लागेल. त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर चेंडू तुम्ही जर फेकला तर चेंडू डेड केला जाईल. हा चेंडू यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळायचा होता. चेंडू मात्र शरीराचा वेध घेऊन जातोय शॉर्ट बाकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तो ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या ठिकाणी थोडासा पाय त्यांचा स्लिप झाला, स्किड झाले, त्यामुळे इथे बॉडीवरचं नियंत्रण हरवलं आणि हा चेंडू बॅटवर त्यांना व्यवस्थित घेता आला नाही आणि डॉट चेंडू यावेळेस मात्र आशिष आपण पाहतोय. तर दोन चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत. एक धाव इथे कालच्या दिवसामध्ये 49-50 या धावसंख्या आम्ही पाहिल्या. तर कालच्या दिवसामध्ये 12-13 सरासरी राखण्यामध्ये अनेक संघांना यश आलं. तर स्पर्धा आपण पाहता जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोविली आयोजित पावसाळी रबर बॉलची ही क्रीडा स्पर्धा. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2018-2014 बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी खातर या स्पर्धांचं आयोजन करण्यात येते. आमचे मंगेश दादा धुळे माजी नगरसेवक, माजी शिवसेना, माजी बांधकाम सभापती आणि विद्यमान शिवसेना उपशहर प्रमुख, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर ज्यांची भरपूर श्रद्धा आहे, क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा जोविली संघ क्रिकेट खेळत असतो, कुठल्याही विभागामध्ये हा संघ परफॉर्म करत असतो, तेव्हा तेव्हा मंगेश दादा धुळे वेळात वेळ काढून या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. 2013 खरं तर या आयोजनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र एकापेक्षा एक आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहत आलो आहे. आणि रबर बॉलचा देखील बहुमान आता मात्र पुन्हा एकदा जोविलीलाच मिळतोय. ओर द विकेट हा चेंडू यावेळेस हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पॉईंटला. मागे चेंडू जातोय. तर 2 धावा त्या ठिकाणी आहेत. घोषित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन आहे. मैदान या ठिकाणी थोडंसं आपण पाहिलं तर मागच्या साईडला डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे तिथे या 2 धावा येते. धावसंख्या धावपलका होती 3. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत ओमकार सावंत आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन झाले आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती एक चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल, कारण या ठिकाणी स्थिरावण्यासाठी फारसा वेळ नसेल. कारण 4 षटकाचा सामना आहे, त्यात तुम्हाला जास्तीत जास्त ॲग्रेसिव्ह आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल, कारण की जास्तीत जास्त धावा कुठनं तितकंच गरजेचं आहे. नाणेफेकीचा कौल गावदेवी आगरवाळी संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला व बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे KB स्पोर्ट्स बनेली या संघाला. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख होता. वेगाबरोबर आपण पाहिलं तर बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चेंडू वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आम्ही पाहतोय सूरजला पाहतोय. सुरेश आहेत आणि आज सुरेशचा वाढदिवस देखील आहे बघा, अशी माहिती ओंकार देत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र हुक करतायत. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय मागे निघून. पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती 5. सुरेश बुरबुरे यष्टी रक्षक आपण पाहत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस असं म्हटलं जातं आणि निश्चितच बघूया या वाढदिवसाच्या दिवशी कशाप्रकारे परफॉर्म करतायत बनेली संघ आणि कशाप्रकारे परफॉर्मन्स करतायत सुरेश बुरबुरे. तर 5 धावा 1 चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत आपण पाहतोय 5. त्यात 2 चेंडू डॉट आहेत, 2 दुहेरी धावा आहेत, 1 सिंगल आहे, एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही आहे. हा चेंडू ड्राईव्ह करतायत यावेळेस मात्र ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येत आहेत मिडॉनला, सिंगल मिळते. ते षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 6. तर अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन, ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती संघनायकाला आशिषकडनं आणि आशिषने त्याच्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा दिल्या आहेत आणि निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो 6 ते 7 धावा देणारा गोलंदाज नेहमीच चांगला गोलंदाज मानला जातो. इकॉनॉमिकल रेट जर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेलमध्ये या ठिकाणी आशिषचा फक्त 6 धावा येत आहेत.
तर 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगमधले. मैदानावरती अशोक आणि रोशनची जोडी अजूनही आहे, मात्र या जोडीला आता संयम बाजूला सारून इथे मात्र आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल, कारण मोठी धावसंख्या त्यांना इथे उभी करणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या उभी केली तर दबाव टाकता येईल गावदेवी अग्रवाली संघावरती, मात्र जर एक छोटीशी धावसंख्या ते या ठिकाणी उभी करू शकले तर गावदेवी अग्रवाली संघ मात्र या ठिकाणी या संघाची विजयाची शक्यता जास्त वाढेल. तर बघूया, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये आम्ही अनेकदा पाहतो एखादा षटक मेडन पडतं, दुसऱ्या षटकात 25-30 धावा येत आहेत, तर हेच क्रिकेट नेहमीच पाहत असतो आपण. अनिश्चिततेचा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. या खेळामध्ये कोणत्या क्षणी कोणता विक्रम घडेल, कोणता विक्रम तुटेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण क्रिकेटमध्ये कुठलाही विक्रम हा कायमस्वरूपी नसतो, कुठल्याही प्रकारे ते अढळपद नसतं, आणि विक्रम हे नेहमीच बनवले जातात आणि मोडले देखील जात आहेत. तर दुसरं षटक येऊन तो गोलंदाज मुन्नाचा वापर केला आहे, तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अवेस रोशन आहेत, तर स्ट्राईक अशोकला फक्त एक चेंडू फेस करायला मिळाला आहे. हा चेंडू अवेस मात्र हवेतून खेळता आहेत, झेलची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे जज करतायत आणि सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलेलं आहे प्रतीकने, आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती यावेळेस केबी स्पोर्ट्स बनेली संघाला. थँक्यू डीजे. तर स्ट्राईकला आता मात्र अशोक, तर गोलंदाज यावेळेस आपण मुन्ना सज्ज होत आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सूरज येत आहेत. फलंदाज बाद होणारे रोशन, ज्यांनी 5 धावांचं योगदान दिलं, एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिडविकेटला झेल देऊन ते तंबूच्या आश्रयाला आलेत. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत, मात्र चेंडू यावेळेस येतोय थेट व्यासपीठाच्या वर, षटकार. आजच्या दिवसातला हा चेंडू द्यायचा आहे, आजच्या दिवसातला हा पहिला षटकार अशोकच्या बॅटमधून येतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, त्यानंतर मात्र सुरेख फलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी वन शॉट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे रॉनी, हा चेंडू यावेळेस मात्र हाफ आर्म पूल करतायत, चेंडू येतो यावेळेस ऑन साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल येत आहे, तर धावसंख्या धावपलकावरती आता मात्र पुढे सरकते 19 धावा. तर पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर आपण बघा यालाच म्हणतात क्रिकेट. तर या षटकात आत्तापर्यंत 13 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. एक गडी जरी बाद झाला असला पहिल्या चेंडूवरती, मात्र त्यानंतर अशोकने उंची जरी लहान असली तरी फटके मात्र लांब मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तर रबर बॉल, टेनिस बॉल यामध्ये बराचसा फरक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, फलंदाज सूरजने निवडला आहे हा स्ट्रोक, मात्र या फटक्यावरती मिळतील तर फक्त 2 धावा. तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे झेपावते, धावसंख्या 21 धावफलकावरती. तर भरपूर लहान मुलं आहेत, जोवेलीचं भविष्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या विभागातले आहेत, याच बदलापूर नगरीमधले आहेत.
पुन्हा एकदा मुन्ना यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. मराठी माती केले गाजविले शिवरायान, मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायान, किले गाजविले शिवरायान. आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान, आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान. क्या बात आहे डीजे, नक्कीच तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आदरणीय मंगेश दादा धुळे, अतिशय शांत स्वभावाचे आहेत, मात्र वेळप्रसंगी तितकेच आक्रमक देखील आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र वॉट शॉट, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय, डीपमध्ये सुरक्षित रक्षण होतोय, फक्त सिंगल येते, धावसंख्या एकने पुढे सरकते, धावसंख्या धावपलकावरती 28. पहिल्या षटकात जगदीश 6 धावा आल्या आणि नक्कीच असं वाटलं होतं दुसऱ्या षटकात काय घडते हा प्रश्न प्रत्येकाला पडला. आणि मागाशीच मी सांगितलं होतं 6 धावा जरी आल्या तरी क्रिकेटमध्ये सांगता येत नाही दुसरं षटक ही तसंच असेल का. ते मात्र सुरेश हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपवर होता, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करताय. धावसंख्या धावपलकावरती 28. या षटकात आपण पाहतो दुसऱ्या षटकात 21 धावा आल्या आणि या षटकात आपण पाहतो आत्तापर्यंत सुरेशने फक्त सिंगल या ठिकाणी दिलेले आहे. दोन चेंडू फेकले त्याने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, थोडंसं मिसफील्ड होते आणि इथे मात्र बघा किती चांगलं अंडरस्टँडिंग, किती चांगला ताळमेळ. आधीच पहिली धाव घेतली होती, दबाव टाकण्यामध्ये त्यांना यश आलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चूक करतायत आणि चुकीचं रूपांतर या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते आपल्याला यावेळेस मात्र 30 धावा. तर सुरेश पुन्हा एकदा उषाकरणकडनं हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत, अतिशय सुरेख फटका, तंत्रशुद्ध फटका आपण पाहतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह, हे ड्राईव्ह फार कमी पाहायला मिळते तुम्हाला, फार दुर्मिळ फटके असतात स्पेशली तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये फटके फार कमी पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, त्यानंतर आपण पाहत असतो ऑफ ड्राईव्ह, फटके फार कमी पाहायला मिळतात. जास्तीत जास्त ऑन साईडला खेळणं नेहमीच पसंत करत असतात आमचे ग्रामीणचे अनेक खेळाडू. मात्र आता ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये आता फारसा फरक राहिला नाही. व्यावसायिक म्हटलं की निश्चितच भरपूर पैसा असं म्हटलं जातं, मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये मी म्हणेन व्यावसायिक क्रिकेटपेक्षा जास्त पैसा आता मात्र तुम्हाला पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू ड्राईव्ह करतायत, कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल येते. आउटफील्ड अतिशय टणक आहे, आपण जर पाहिलं तर पाऊस जरी पडला असेल आधी मात्र या मैदानावरती जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. खेळ आउटफील्ड अतिशय चांगली आहे, बऱ्याच ठिकाणी चिखल पाहायला मिळते, काही ठिकाणी तर गोलंदाजांना रनअप घेता येत नाही आहे. आपण बोरिवलीच्या मैदानावरती पाहिलं होतं हा चेंडू, वॉट टायमिंग. मात्र इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि त्या ठिकाणी बघा किती मोठी चूक झाली आहे, कॉलिंग होत नाही आहे, संवाद होत नाही आहे. संवाद होणं गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूने सांगितलं असतं की वेट हा झेल मी घेतो, तर दुसरा थांबला असता. मात्र इथे दोघंही अगदी वेगाने धावत आले, मात्र इथे झेल पकडूनसुद्धा धडकले आणि त्यामुळे हा झेल सुटला. तर धावसंख्या धावपलकावरती 34. पहिल्या षटकात 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 21 धावा आल्या आणि या षटकात 7 धावा येत आहेत. तर सुरेख कमबॅक मी म्हणेन सुरेशने करून दिल्या. जी धावसंख्या दुसऱ्या षटकात वाराच्या वेगाने वाहत होती या मैदानावरती, त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यश आलं आहे. पहिलं षटक आणि तिसरं षटक वगळता आपण पाहिलं दुसऱ्या षटकात 21 धावा खुटण्यात आल्या, त्यात 2-3 गगनभेदी षटकार आपण पाहिले. तर अशोक सुरेख फलंदाजी करतोय त्याच्या बॅटमधून 2 षटकार, सूरजच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिला. तर गोलंदाज येत आहेत सुदर्शन, शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येत आहेत सुदर्शन. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये स्ट्राईक रेट फार महत्त्वाचा असेल. मात्र अशोकने दुसऱ्या षटकात 3 षटकार लगावले होते, त्यात अशोककडनं आता फार मोठी अपेक्षा असेल.
तर बघूया कमी उंचीचा हा खेळाडू मात्र अतिशय चांगली फलंदाजी करतोय या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग. मात्र थ्रो थोडासा या ठिकाणी चुकतोय, मात्र चांगला बॅकअप होतोय आणि त्यानंतर सुरेश मात्र हा थ्रो फेकतोय एस टी रक्षकाच्या हातात आणि फलंदाज या ठिकाणी धावचेच्या स्वरूपात बाद होतोय. सँडी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तर सँडी यांना आम्ही 2013 पासून पाहत असतो, नेहमीच जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेलीच्या सोबत नेहमीच असतात. एक खेळाडू देखील आहेत, यष्टी रक्षक म्हणून त्यांची भूमिका आम्ही पाहिलेली आहे या संघासाठी. सुदर्शन हा फुलटो चेंडू आहे ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. वॉट कॅच त्या ठिकाणी, अभिनय हा झेल टिपला आहे आणि आणखीन एक धक्का लागतोय के बी स्पोर्ट्स बनेली संघाला. धडक धडक खोलताशी धडक धडक भंडारा धडक धडक मल्लहारी धडक धडक भडक झाली चटक मटक भटक झाली दुश्मन की देखो जो फट लावली. नवीन फलंदाज येत आहेत राकेश. सुदर्शन हा चेंडू सूरजसाठी होता, अतिशय सुंदर लाईन्थ आणि लेंथ उत्तम दर्जाचा हा चेंडू आपण पाहतोय. गुडलेन्स वॉटवरनं टेक ऑफ घेतोय. रबर बॉलला आपण जरी पाहिलं तर हा चेंडू जरी हलका असला तरी त्याला बाउन्स भरपूर असतो. टप्पा पडल्यानंतर तो चेंडू वेगाने येतो आणि इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय. चेंडू येतो सिली मिड ऑफच्या दिशेने, यष्टी रक्षक जाऊन हा चेंडू उचलत आहेत. तोपर्यंत एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. तर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. तर आमच्यासोबत अजय जॉईन झाले आहेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. ओंकारने सुरुवात करून दिली होती, ओंकारची जबाबदारी फार मोठी आहे. www.tennisacademy.in सातत्याने कॅमेरेमॅन त्याचबरोबर ऑपरेटरच्या भूमिकेत त्यांना आम्ही पाहत असतो. हा चेंडू यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फटका खूप मोठा होता, मात्र मिळणार फक्त 2 धावा. आणि आता मात्र एक नवीन चेहरा देखील तुम्हाला पाहायला मिळतोय, विघ्नेश धुळे. www.tennisacademy.in एकाच वेळी 4 ते 5 मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याची त्यांची पूर्णपणे कुवत आहे. त्यांच्याकडे तेवढा टीम वर्क आहे, तेवढे मॅन पॉवर आहे. आणि यावेळेस मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू रॉनी. एक मिनिट रंग धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. तर 43 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे गावदेवी अगराळी या संघासमोर. हा संघ याच विभागातला संघ आहे, मात्र मी म्हणेन शेवटच्या षटकात देखील सुरेख कमबॅक म्हणावा लागेल. सुदर्शनच्या माध्यमातून एक मुन्नाचं षटक वगळलं तर आपण उर्वरित 3 षटकं अतिशय सुरेख हाताळण्यात आली. पहिल्या षटकात आशिषने 6 धावा दिल्या, नंतर मुन्नाच्या षटकात 21 धावा आल्या, एकूण 27 धावा 2 षटकात होत्या. धावांची गती होती 2 षटकामध्ये 13.50. त्यानंतर तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 7 आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 34. तर धावांची गती होती 11.33. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 8, तर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 42. तर धावांची गती आहे यावेळेस 10.50 प्रतिषटकामागे. तर गरज आता मात्र विजयासाठी आहे 43 धावांची गावदेवी अगराळी संघाला. तर बघूया या लक्ष्याचा पाठलाग ते करतायत की हे लक्ष या ठिकाणी त्यांना निश्चित चेस करता येते की नाही, की बनेली संघ या ठिकाणी धावसंख्या डिफेन्स करतोय. तर येणाऱ्या
चार षटकामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट दोन संघ दाखवत आहेत याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ज्यांनी कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं असे जगदीश पाटील नारेलीचे. मात्र त्याआधी आपण एक रॉनीला संधी देऊया एक चांगलं गाणं सादर करायचंय प्रेक्षकांसाठी. मराठी माती केले गाजविले शिवरायान, मर्दाची छाती मराठी माती केले गाजविले शिवरायान, किले गाजविले शिवरायान. आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान, आज ठाणे जिल्हा सारा धनानी तो आमच्या मंगेशबाईचे नावान. शिवरायांचा आशीर्वाद आमच्या मंगेश भाईंवर, वाग शिवसेनेचा मंगेश भाई आहे खरोखर. शिवरायांचा आशीर्वाद आहे मंगेश भाईंवर, वाग शिवसेनेचा मंगेश भाई आहे खरोखर. थँक्यू. थँक्यू विनोद पाटील. उपस्थित तमाम कट रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, चार दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण. जय हनुमान क्रीडा मंडल व शिवसेना शाखा जोयल यांच्या वतीने पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. मात्र या स्पर्धेचा विचार केला तर चार दिवसीय स्पर्धा, मात्र आजच्या पहिल्या दिवसामध्ये सामना सुरू आहे तो गावदेवी आगराळी विपक्ष बनेली या दोन संघामध्ये. पुढचा सामना असेल गौरीपाडा विपक्ष उसरगर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण यायचे टॉससाठी या, जास्त वेळ करू नका. उसरगर विपक्ष गौरीपाडा बिग पार्ट मॅच बघायला मिळेल. सामना सुरू होतोय या ठिकाणी. 42 धावा एकवटल्या, 43 धावांचं लक्ष असेल ते मात्र गावदेवी आगराळी संघासमोर. पहिला चेंडू वेगाने फेकतोय गोलंदाज, या ठिकाणी पाहतोय आपण सचिनला. सचिनने सुरुवात केली आहे. स्ट्राईकला फलंदाज आगराळी संघाच्या वतीने आशिष आणि नॉन स्ट्राईक यांना सुरेश. एक नावाजलेला फलंदाज या आगराळी संघाचा सुरेश, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट केला आपल्या घरेलू संघासाठी. कारण बऱ्याचशा मॅचमध्ये, ओपनच्या मॅचमध्ये सुद्धा तो बऱ्याच वेळेला खेळताना पाहिलंय त्याला. मात्र यावेळेस घरेलू संघाकडून खेळतोय सुरेश. चेंडू ड्राईव्ह करायचा होता मात्र बराच वेळ अभेत होता, पाठीमागे जातोय निघून. एसटी रक्षक जातोय त्या ठिकाणी, मात्र चेंडू पुढे जातोय. एक धाव डिक्लर, दोन धावा डिक्लर झोनमध्ये चेंडू गेलाय. दोन चेंडूवरती या दोन धावा आल्यात तर सामना चार षटकांचा. पाहतोय कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसात विनोद पाटील जे सुरुवातीला सामने झाले होते काहीसे एकतर्फी सामने होते. मात्र जसजसं दुपारनंतर सामने झाले, अप्रतिम सामना, प्रत्येक सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. आणि अखेरकार आपल्या घरच्या मैदानावरती क्रिकेटची दादागिरी दाखवली आहे ज्या हनुमान जोयली संघाने. आणि सुपर फोरसाठी हा संघ क्वालिफाय झाला आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू फेकला आहे. बघा वेग किती आहे या गोलंदाजाकडे. तर मगाशीच विनोद पाटीलने सांगितले की हा रबर बॉल आहे, जरी सुद्धा हलक्या वजनाचा असला टेनिसपेक्षा तरी सुद्धा याचा वेग आणि पडल्यानंतर टप्पा बाउन्स जास्त होतोय. मात्र तो विचार केला तर या गोलंदाजाने अतिशय चांगले चेंडूफेकी केली आहे. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात सचिनने बनेली संघाच्या वतीने. पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्या त्याच रिझनला, सेम रिझल्ट. आणि पुन्हा एकदा या दोन डावात डिक्लर झोन, डिक्लर स्वरूपामध्ये मिळतील या संघाला. मात्र लक्ष फार मोठे नाही आहे, 43 धावांचं लक्ष. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर या ठिकाणी सर्वोच्च धावसंख्या होती ती ज्या हनुमान जोयली संघाची 49 49 सर्वोच्च धावसंख्या. कालसुद्धा सर्व सामने हे चार षटकांचे करणने निर्णय घेतला होता की शेवटपर्यंत आपण चार षटकांचे सामने खेळवणार.
मात्र त्याचं नियोजन होतं अतिशय चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा डाक चेंडूची सांगता, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सचिनची. वेळोवेळी मात्र ऑफ स्टंपला चेंडू ठेवतोय. कालसुद्धा जर बघितलं असेल तर जेम्स अँडरसनने वारंवार विराट कोहलीला तो तेज चेंडू फेकत होता, बीट करण्याचा प्रयत्न होता, मात्र विराटने ते ओळखलं आणि आखिरकार त्याला यश मिळू दिलं नाही आहे. कारण ज्यावेळेस लंच ब्रेक झाला होता तेव्हासुद्धा सुनील गावस्कर यांनी सुद्धा सांगितलं होतं त्या ठिकाणी का विराटला नेहमीच अशा चेंडूवरती तो बीट करतोय, फसवतोय, मात्र विराटने लक्ष केलं होतं आणि अखेरकार 149 जावा एकवटल्यात. तर चला नेक्स्ट मॅच असेल गौरीपाडा टीम, राम आपण आला असेल तर या किंवा बाळा, तर दुसरीकडे उसारकर विशाल मात्रे याचा पण टॉससाठी मोठा फटका. यावेळेस मात्र एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन, सिक्स रन, फर्स्ट सिक्स. तर पहिला षटकार पाहतोय आपण, सुरेश बुडबुडे याच्या बॅटमधून आलाय, बुरबुरे याच्या बॅटमधून पाहतोय. आशिषने षटकार टोकला होता, चितेचा स्ट्राईक रोटेट झाली आहे, षटक संपलंय. मात्र सुरेशला दमकम दाखवावा लागेल, एक चांगला फलंदाजा ऍस्टोपेलू खेळाडू म्हणून त्याची संघात वर्णी असते, कारण बऱ्याच वेळा त्याला पाहिलंय नेहमीच इतर खेळाडूंना तो टिप्स देत असतो. मात्र आज कसं खेळ करेल हा चेंडू, जबरदस्त पटका कर पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे, एक डाव कंप्लीट केले आहे, दुसऱ्या धावेसाठी निघतात आणि पाहता पाहता मात्र या दोन धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेल या दोन फलंदाजामध्ये बघायला मिळाला. कारण सचिनचा जर विचार केला तर 5 चेंडू अतिशय चांगले फेकले होते, मात्र 6वा चेंडू थोडासा ओरपिच फेकला आणि त्याच्यावरती मात्र षटकार दाखवला. धावसंख्या पाहतोय टोटल 12 धावा. हा चेंडू अलख्यात आणि कडकराचा होता, तर एक वन डी डिक्लर, एक धाव डिक्लर, बरेचसे झोन आहेत, जो भगवा कलरचा फ्लॅक्स फडकताना पाहतोय आपण. त्याचे जर आतमध्ये चेंडू आला तर एक धाव, त्याच्या बाहेरून गेला तर दोन धावा डिक्लर स्वरूपामध्ये असतील. कालच्या दिवसात बरेचसे चित्र असं बघायला मिळालं आपल्याला. मात्र चेंडू पावला गेला पंच करणचा इशारा येतोय वाईटचा, एक धाव अवांतर स्वरूपाने मिळतोय गोलंदाज अशोक. अशोकला पाहतोय, अशोक एक अष्टपैलू खेळाडू या बनिली संघाच्या वतीने ज्याने ओपन पेस केलं होतं, तब्बल आपल्या खेळीमध्ये 2 षटकार उत्तुंग असे षटकार दाखवले होते, तोच अशोकच्या वरती जबाबदारी दिली आहे दुसरं षटक फेकण्याची. तर एक षटकार पहिल्या षटकामध्ये आला, त्याच्यानंतर 2 धावा, एक वाईट, एक वन डी. काय बोलतो, 2 थर्ड अंपायर तर निश्चितच जर थ्रो गोलंदाज असेल तर 2 धावांची पेनल्टी असेल संघाला. लक्षात असू द्या कालच्या दिवसामध्ये मात्र व्यवस्थित झालं होतं असं थर्ड अंपायरची मागणी केली होती, मात्र चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये बऱ्याच संघाकडून बघायला मिळाली. सुरेश जबरदस्त फटका, या वेळेस मात्र अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमा पलीकडे, उत्तुंग असा षटकार सुरेशच्या बॅटमधून. हॅलो, तर चला टॉससाठी बऱ्याच वेळेला आपल्याला कॉलिंग दिलं गेलं आहे. गौरीपाडा टीम, रामा पण आल्यात या ठिकाणी. उसरगर संघ विशाल याचं आहे, कारण दुसरं षडक सुरू आहे या ठिकाणी दुसऱ्या इनिंगचं, त्यामुळे उशीर करू नका. सुरेशसाठी हा चेंडू ड्राईव्ह करतो सरळ रेषेत, लॉंग आउटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो, मिड ऑनचा एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी निघाल्यात.
तुतुमयमय झालं होतं. डायरी किट यस. फलंदाज बाद. सुरेश मात्र बाद होतोय. डायरी किट दिलं होतं आणि सुरेश फार मोठा झटका लागतोय तो यावेळेस गावदेवी अगर अळी संघाला. तर निजिदाचा या ठिकाणी फार मोठा झटका लागलाय. सर्व सुरळीत चालू होते संघाच. मात्र अति काही संकटात नाही, गरज नव्हती मी म्हणेन. चुकीचा कॉल होता त्या ठिकाणी. एक धाव पुन्हा एकदा, एक धाव डिक्लेअर सोन मध्ये जातोय. तर निजिदाच्या मैदानावरती जय पवार सर. ऑफिशियली पंच या ठिकाणी, प्रोफेशनल पंच, व्यावसायिक पंच म्हणून ज्यांचे ख्याती आहे, नाव आहे, त्यांचं आगमन झालं आहे. मोस्ट वेलकम. कालच्या दिवसातसुद्धा अतिशय चांगले निर्णय त्यांच्याकडून, जी अपेक्षा होती तर ती अपेक्षा निश्चितच त्याने पूर्ण केली आहे. अतिशय चांगले दर्जेदार निर्णय कालच्या दिवसात त्यांच्याकडून बघायला मिळाले आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करतो, चेंडूला अभ्येत आहे, गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला आहे. फलंदाज बाद होतो, या वेळेला फलंदाज बाद होतोय तो तीश आशिष. आणि या दुसरा झटका लागतोय तो अगर अळी संघाला. टेगडीचे तर दोन षटकाच्या सांगतेनंतर 22 22 दाबा दापलकावरती येणारं समीकरण असेल. 12 चेंडू आणि 21 दाबांची गरज असेल ती अगर अली संघाला. मात्र त्याने महत्त्वाचे दोन विकेट्स गमावल्यात या ठिकाणी, कारण चांगलं चाललं होतं. दोन चेंडूवरती दोन विकेट संपादन केल्यात. एक धावचीच्या स्वरूपामध्ये फार मोठा झटका लागलाय सुरेश. त्याच्यानंतर मात्र आतिश आशिष आजसुद्धा बाद झालाय. मात्र येणारा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अबी आणि सुदर्शन यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. 12 चेंडू 21 धावा गोलंदाज अजित तिसरं षडक घेऊन येतोय या बनेली संघाच्या वतीने. अतिशय चांगला चेंडू बाउन्स दिलाय, थोडा टप्पा टेबला होता या ठिकाणी. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. कालच्या दिवसात सुद्धा जे उंच पुरे गोलंदाज होते त्यांनी निश्चितच फायदा घेतला होता. खास करून कालच्या दिवसाचा विचार केला तर जोहिली संघाचा गणेश इरमाली याने सर्वांना इम्प्रेस केलं होतं. कारण जेव्हा जेव्हा त्याच्यावरती जबाबदारी दिली होती, कारण तेव्हा दोन वेळा असं झालं की फार कमी धावा पाहिजे होत्या विपक्षी संघाला. 6 चेंडूवरती 7 धावा असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. हा चेंडू लेट खडकलतोय. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकच धाव सांगतो ते येत नाही विशाल याच आहे. आपण विशाल मात्रे या लवकर टॉससाठी प्लीज कॉपरेट करा. गौरीपाडा टीम आपण सुद्धा या, कारण वेळ होतोय. सामना 4 षटकांचा असेल, कारण फक्त आता 8 चेंडूंचा सामना राहिलाय सामना संपण्यासाठी. हा चेंडू या वेळेस मात्र ज्यादा बाउन्स दिलाय. वाईडचा इशारा. 1+1 दोन धावा, दोन धावा मिळाल्या त्या अगर अळी संघाला. त्याचं असं वाटलं होतं की विजयाच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करेल, मात्र दोन विकेट त्या ठिकाणी लागोपाठ गमावल्यानंतर थोडंसं अडचणीत सापडलाय संघ. खरं मैदानावरती कालचं जर बघितलं तर जास्त धावा झाल्या नाही आहे. हायस्कोअर 49 49 धाबांचं होतं.
सर्व सामने चार षटकांचे खेळवले गेलेत, मात्र आज बरेच संघ, मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील आजच्या दिवसामध्ये, ते मला निश्चितच मोठ्या खेळाडूकडे मोठी अपेक्षा असते. हा चेंडू पंच वरून खेळतोय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत दोन डावा डिक्लेअर. झोनमध्ये पुन्हा एकदा या दोन डावा. धावसंख्या पाहतोय, धावपळकावरती 27 धाबा, 27 धाबा एक पटल्या गेल्यात या तिसरं षडक मार्गस्थ असताना. पाहतोय आपण हा पहिला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी. पहिला सामना गावदेवी अगरअळी विपक्ष बनेली या दोन संघामध्ये, दुसरा सामना असेल गौरीपाडा विपक्ष उसरगर, तिसरा सामना बिग पॅड मॅच जीजी स्पोर्ट वाकलन विपक्ष सोनारपाडा मुरबार, चितूचा संघ असेल. चेंडू जागेवरून खेळायचं होतं, पुन्हा एकदा वन डी डिक्लेअर, झोनमध्ये जातोय, एकच धाव मिळतोय ती या संघाला. कारण बघा, जेव्हा ज्या वेळेस मात्र दोन चांगले खेळाडू लयमध्ये असलेले खेळाडू बाद होतात, आउट होतात, त्यावेळेस मात्र येणाऱ्या खेळाडूवरती थोडासा दबाव असतोय, मात्र अद्याप मोठा फटका बघायला मिळत नाहीये. जर विचार केला, आशिषने एक षडकार, त्याच्यानंतर सुरेशने एक षडकार टोकला होता, तर त्याच्यानंतर एकेरी दुहेरी दावाना जास्त प्राधान्य दिलं गेलंय. हा चेंडू कर पॉइंटला, चेंडू आबेताय, क्षेत्ररक्षक चेंडू काली, कोणती चूक नाहीये, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक आदरा बसतोय तो मात्र या अगरअळी संघाला, फलंदाज बाद होतोय तो सुदर्शन, त्यांनी निश्चितच फक्त 4 धावांचं योगदान दिलंय. पहिले 2 खेळाडू होते त्यांनी 10-10 धावांचं योगदान दिलं होतं. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, आगेकूच करत असताना मात्र त्यानं कुठेतरी ब्रेक लावला, लगाम लावला त्यांच्यावरती, आणि ऐन मोक्याच्या क्षणी चांगल्या खेळाडूंना बाद केलंय. आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा हा संघ, बनेली संघ हळूहळू वर डोकं काढतोय, कारण चांगली गोलंदाजी केली आहे तिसऱ्या षटकामध्ये अजितने. अद्यापर्यंत एका फलंदाजाला बाद सुद्धा केलंय. एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य देत असताना मात्र त्याने विकेट संपादन केली आहे. अजित नवीन फलंदाज त्याच्या समोर असेल, लेटकट खेळतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी 2 धाबा डिक्लेअर झोन मध्ये जातो. या षटकाचा विचार केला तर 4th चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि षटक मात्र समाप्त होतोय. तिसरं षटक संपलंय. आणि जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर गावदेवी अगरअळी संघाची धावसंख्या पाहतोय आपण, 30 धाबा धावपळकावरती, म्हणजे अद्याप 13 धावांची गरज आहे. यस विशाल म्हात्रे, वेलकम टू दे बदलापूर, स्वागत आहे आपलं. विशाल म्हात्रे उसरगर संघाचा कॅप्टन ऑफ टीम, जो 2018 डोंबिवली विभागामध्ये सर्वाधिक अर्धशतके ज्याच्या नावावरती आहेत तो. तर टॉससाठी मी विनंती करेन की रमेश धुले उर्फ सँडी यांच्या शुभ हस्ते नाणेपैकी केली जाईल. सामना 4 षटकांचा असेल. तर 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ती या वेळेस अगरअळी संघाला. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण उंचपुरा बीजा. बीजा स्ट्राईकला आहे. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न बॅक टू बॉलर्स केलाय आणि फलंदाज बाद होतोय पहिल्या चेंडूवरती, मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक झटका लागतोय तो अगरअळी टीमला.
तर पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलंय गोलंदाजाने, आत्मविश्वास मात्र उंचावलाय. ज्याप्रमाणे सामन्याचा आलेख उंचावत जातो त्याप्रमाणे आत्मविश्वास हा चेंडू लेग स्टंपला केलून काढतो. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा उत्सर्गर संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मात्र बऱ्याच वेळा असं चित्र बघायला मिळतंय, मात्र कालच्या दिवसामध्ये एक संघ होता भूतचा संघ ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा तो निर्णय चुकीचा होता. हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, अतिशय चांगला बाउन्स दिलाय, टप्पा ठेवलाय, गुड बॉलिंग. आता मात्र थोडंसं कठीण आव्हान झालंय ते अगरवाळी संघा समोर, कारण त्यांना गरज होती एखाद्या दुसऱ्या मोठ्या फटक्याची, म्हणजे तसे फटके बघायला मिळाले नाही आहेत. हा चेंडू बाउन्स दिला, या वेळेला वाईडचा इशारा, 1+1 दोन दाबा आल्या, धाव संख्येला आकार दिला जातोय 33 धाबा. अद्यापि 10 धावांची गरज आहे. हा चेंडू या वेळेस मात्र अतिशय चांगला फटका, गरज होती ज्या फटक्याची तो फटका येतोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, हँड हॅन्सम षटकार. तर अब्बीच्या बॅट मधून हा षटकार आलाय, समीकरण येतोय 2 चेंडू आणि 4 धाबा. अतिशय चांगलं समीकरण क्लोज येतोय बरा, कारण गरज होती मात्र योग्य वेळेला षटकार दाखवलाय. मॅच मध्ये परत येतोय की काय, 4 धावा 5 4 4 4 2 चेंडू 4 धावा. हा चेंडू कट करतोय बॅकफुटला येऊन, एक धाव कंप्लीट केले, दुसरे धाबेसाठी निघाल्यात आणि डेड बॉल. यस, डेड बॉल आहे निश्चितच. या ठिकाणी काल सुद्धा बघितलं आपण, ज्या वेळेस टप्पा आपला एक रेषा आहे क्रीज वरती, त्या जर रेषेच्या मागे जर टप्पा पडला तर डेड देण्यात येतोय. कालच्या दिवसात बरेचसे चेंडू डेड बॉल बघायला मिळाले आहेत, मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू या वेळेस मात्र अतिशय चांगला फटका आणि अभिने मात्र विजय संपादन केलाय. गरज होती ज्या वेळेस मोठ्या फटक्यांची आणि 2 उत्तुंग षटकार अभिच्या बॅट मधून मॅच फिनिशर बनलाय तो अभि. तर निश्चितचा सामना फिनिश केलाय, 2 षटकार टोकल्यात, मात्र या सामन्याचा मानकरी ठरतोय. तर या सामन्याचा मानकरी ठरतोय तो सुरेश, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी एक षटकार दाखवलाय. तर शंकर दुलियाना विनंती असेल की आपल्या शुभासे आपण सुरेश बुरबुरे याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे. बघा एक नवी संकल्पना, काल सुद्धा चेतनने सांगितलं होतं की एक नवी संकल्पना यावर्षी केली आहे, कारण वृक्षारोपण, झाडे जगवा आणि झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश. आणि सुरेश वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा, हॅपी बर्थडे निश्चितच, कारण नेहमीच एफबीला असा सुरेश. तर जय हनुमान क्रीडा मंडळ जोहिलीच्या वतीने सुद्धा सुरेश तुला लाख शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या, कारण चांगली कामगिरी केली आणि सामना सुद्धा जिंकून दिला. एक वेळ असं वाटलं होतं की बनेली संघ सामना जिंकेल, मात्र
ऐन मोक्याच्या क्षणी अभिने मात्र दोन षडका टोकल्यात आणि सामना फिनिश केलाय. तर नेक्स्ट मॅच गौरीपाडा विपक्ष उसरगर या दोन संघामध्ये आहे. टॉस विन झालाय तो उसरगर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर चला जासवेल करू नका उसरगर संघ, त्वरित आपण फिल्डिंग सजवा आणि गौरीपाडा टीम आपण डगआउटमध्ये या. सलामीचे फलंदाज पाठवा मैदानामध्ये आहे. डीजे.